नमस्कार ट्रेंडी ब्लॉगच्या या आजच्या रेसिपी बनवलं मध्ये शेवगा बटाटा रस्सा भाजी त्यासाठी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहे आणि त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि बटाट्याची सुद्धा सालं काढून घेतली आहे आणि व्हिडिओत दाखवल्यानुसार लांब लांब चिरून घेतलेल्या आहे त्यांना आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे अगदी एक चमचेसारखं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये जिरं आणि हळदची फोडणी द्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन ते अडीच ग्लास सारखं पाण्याचा वापर केलेला आहे सात ते आठ मिनटापर्यंत आपल्याला हे शेवगाचे शेंगा आणि बटाटे या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे शेंगा आणि बटाटे उकळतात तोपर्यंत इथे भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे किसलेलं सुकं खोबरं मी एका कडेमध्ये भाजून घेतलेलं आहे तांबडी रंग येईपर्यंत भाजायचं आहे त्यानंतर कांदे इथे मी लांब लांब चिरून घेतले आहे आणि ते सुद्धा अगदी आपल्याला तांबडे रंग होतील तोपर्यंत भाजायचे आहे कांदे भाजले जातात तोपर्यंत इथे मी भाताचं कुकर लावून घेते आहे ह्या रसाभाजीसोबत छान असा, असा मौसूद भात खायला खूप छान लागतो आणि भाकरीसुद्धा खूप छान लागतं इथे कांदेसुद्धा भाजून तयार झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ लसूणचा पाकड्या आणि एक ते दोन इंच आल्याचे तुकडं त्यामध्ये टाकायचं आहे ते सुद्धा एक ते दोन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून छान असं हे मिश्रण गार करायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये इथे कोथंबीरच्या सुद्धा मी टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यानंतर एका कडेमध्ये तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचेसारखं चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी त्याचा कच्चा पाना निघून जाईल तोपर्यंत भाजायचं आहे त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे बारीक वाटण केलं होतं ते टाकायचं आहे आणि ते छान असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला आणि धने पावडर टाकायची आहे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे इथे मी एक चमचेसारखी कसुरी मेथी टाकलेली आहे त्याने आपल्या भाजीचा स्वाद खूप छान येतो त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे इथे मी जे शोगाचे शेंगाण बटाटा उकडवलं होतं तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे थोडं इथं मी गरम पाणी करून टाकलेलं आहे अर्धा ग्लास सारखं पाणी गरम करून त्यामध्ये टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान अशी उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला पातळ घट्ट किती कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार आपण पाणी टाकायचं मीठ इथे शोगाच्या शेंगा आणि बटाटा शिजवताना सुद्धा टाकलेलं आहे त्यानुसार आपण मीठ टाकायचं आहे चार ते पाच मिनिटांनंतर छान अशी उकडी यायला लागते गॅसची फ्लेम बंद करून बारीक चिरलेली कोथंबीर त्यावर टाकायची आहे आता मी ही रस्सा एक एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आजची खानदेशी पद्धतीने बनवलेली शेवगा बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू